आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलेले पीपीई किट निकृष्ट दर्जाचे आहेत सीपीआर मधील कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळ होतोय कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार घडलेला आहे काय प्रकार घडले ते आपण पाहूयात कोल्हापुरातून पीपीई किट कर्मचाऱ्यांना दिलं जात आहे ते फाटत असल्याचं चित्र पुढे आलंय जे पीपीई किट घालून आपण सुरक्षित आहोत असे म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांचं सध्या तरी अवघड झालंय पीपीई किट काही तासातच फाटकं असल्याची माहिती समोर आली आणि आपण रुग्णांची सेवा करू शकतो का असा प्रश्न कर्मचाऱ्यांना आता पडला आहे कोल्हापुरात काय घडलं ते बघा किती निकृष्ट दर्जाचं पीपीई किट डॉक्टर आणि नर्स यांना दिलं जात आहे आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे सीपीआर मध्ये जे डॉक्टरांना आणि नर्सना जी पी पी किट वाढण्यात आले होते ते अर्धा तासातच फाटलेले आहेत म्हणजे आज म्हणा गेले तर डॉक्टर आणि नर्स आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवरात्र काम करत आहेत खरं त्यांचंच आरोग्य सध्या म्हणा गेले तर सध्या स्थितीमध्ये सुरक्षित नाहीत याच्यावर प्रशासनाने व्यवस्थित काळजी घेऊन हे तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री सत्यजित पाटील यानेकडे यांनी बी जाणीवपूर्वक सी पी आरमधील कर्मचाऱ्यांकडे लक्ष दिलेलं पाहिजे आज प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन केलेले आहे त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तालुक्यात लॉकडाऊन सर्वत्र पाळला जात आहे पण हा सी पी मधला प्रकार पाहिल्यानंतर जे कर्मचारी आणि डॉक्टर आहेत तेच सुरक्षित आहेत का असा एक प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे प्रशासनाने ह्याच्यावर योग्य ती काळजी करायला पाहिजे आणि जे कोण ह्याच्यात हलगिरजीपणा केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई केलेली पाहिजे कॅमेरामॅन राजू सुतारसह सचिन चव्हाण एसबीएन मराठी कोल्हापूर